भाषेची घडण समजून घेताना आपल्या लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात मी मोठा मी महत्वाचा <laughs> मीच मोठा मीच महत्वाचा वाक्यात मी नसेन तर चालेल काही नाही काही नाही काही नाही मीच मीच अरे 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 काय गडबड चाललीये इथे केवढा हा गोंधळ अरे च हे गोंधळ घालणारे आहेत तरी कोण अरे काय चाललंय तुमचं आहात कोण एवढे तुम्ही मी करता मी कर्म <laughs> मी क्रियापद प्रत्येक वाक्यात मी असतोच आणि मी मीही असतोच अहो <laughs> नुसतं असण्याला काही अर्थ आहे का, का? माझ्याशिवाय वाक्य तरी पूर्ण होणार आहे का अरे हो 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 काय घालताय एवढा अरे तुमची सगळ्यांची मला ओळख तरी करून द्या पण आपण कोण आमची ओळख आम्ही का करून द्यावी <laughs> आम्हाला तर सगळेच ओळखतात हो पण मी आहे सूत्रधार तुमचं भांडण ऐकून इथे आलोय म्हणलं ओळख करून घ्यावी समजून घ्यावं तुम्हाला जमलं तर मिटवून टाकावं भांडण तुमचं <laughs> थांबा थांबा माझी आधी ओळख करून घ्या मी आहे क्रियापद कोणत्याही वाक्यातील मुख्य शब्द म्हणजे मी मी म्हणजे क्रियापद माझ्या खेरीज वाक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नाही ए असं कसं एकी हेच बळ या वाक्यात कुठेस तू <laughs> अगदी अपवादात्मक वाक्यात मी नाही आणि काही ठिकाणी मी आहे हे गृहित धरलेलं असतं आणि काय रे मला एवढं बोलतोयस पण मी दाखवलेली क्रिया तर तू करतोस अरे हो खरंच की क्रिया करणारा मी म्हणजे करता <laughs> आणि हे कर्म म्हणजे तरी काय या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो ते हे कर्म हो मान्य आहे मला मी कर्म म्हणजे क्रिया भोगणारा आणि सोसणारा माझं म्हणणं एवढंच आहे वाक्यात सगळे तेवढेच महत्वाचे आहेत <laughs> हे आत्ता म्हणताय तुम्ही थांबा हा थांबा 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 मी जरा अधिक समजून घेतो उदाहरणार्थ ताराने आंबे खाल्ले या वाक्यात तुम्ही कोण कोण आहात खाल्ले हे क्रियापद तारा हा करता आणि आंबे हे कर्म हा म्हणजे वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे त्या वाक्याचा करता बरोबर हो 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 म्हणजे मी कर्ता आणि कर्म <laughs> वाक्यातील मला म्हणजे क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते ते त्या वाक्यातील कर्म अच्छा 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 म्हणजे कोणत्याही वाक्यात कर्ता कर्म क्रियापद महत्वाचेच आहेत की मग वाद कशाला खरं सांगू का तुम्ही सगळे तितकेच महत्वाचे आहात प्रत्येक वाक्यात तुमचे सर्वांचेच महत्व आहे तुम्ही एकत्र राहाल तर छान छान वाक्य तयार होतील आणि आपली भाषा ही आता तुमची झालेली ही ओळख मी आधी पक्की करण्याचा प्रयत्न करतो मला हे कळलं की कोणत्याही वाक्यात क्रियापद फार महत्वाचे आहे कारण क्रियापद क्रिया घटना वस्तुस्थिती आणि स्थित्यंतर सांगते <laughs> अगदी बरोबर माझी छान ओळख पटली हा तुम्हाला हो पण मला हेही कळलं की तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर कर्ता आणि कर्म यांचीही व्यवस्थित ओळख आपल्याला हवी हो हो अगदी हो, खरं हम्म क्रिया करणारा जो तो करता क्रिया ज्या वस्तूवर वा व्यक्तीवर झाली ते कर्म अगदी बरोबर थांबा 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 मी आता उदाहरणातून तुमची ओळख करून घेणार आहे एक सचिन क्रिकेट खेळतो दोन रिया पुस्तक वाचते तीन रेहाना गीत गाईल आता आधी मी या वाक्यातील क्रियापदे ओळखतो खेळतो वाचते गाईल ही आहेत क्रियापदे आता क्रिया करणारे कोण कोण आहेत बरं सचिन रिया रेहाना म्हणजे सचिन हा पहिल्या वाक्यातील करता रिया दुसऱ्या वाक्यातील करता आणि रेहाना तिसऱ्या वाक्यातील करता आता खेळण्याची वाचण्याची गाण्याची क्रिया कोणाकोणावर झाली बरं क्रिकेट पुस्तक आणि गीत हा त्या, -त्या वाक्यातील हे शब्द म्हणजे कर्म <laughs> सूत्रधार दादा अगदी छान ओळख करून घेतलीत हा आमची पण अजून एक सांगायचं आहे तुम्हाला दरवेळी प्रत्येक वाक्यात आमच्या जागा कर्ता कर्म क्रियापद याच क्रमाने येतील असं नाही बरं का म्हणजे आता बघा हा करतो कोण एवढा अभ्यास या वाक्यात मी म्हणजे क्रियापद वाक्याच्या सुरुवातीसच आलेले आहे म्हणजे कोणत्याही वाक्यात आमची ओळख पटवून घ्यायची असेल तर मला म्हणजे क्रियापदाला कोण काय हे प्रश्न नक्की विचारा आणि आम्हाला नीट समजून घ्या अगदी नक्की अगदी नक्की आता आपली ही ओळख कधीच विसरणार नाही मी धन्यवाद आपण काय शिकलो एक वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा करता असतो दोन वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला तर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्यातील कर्म असते तीन प्रत्येक वाक्यात कर्ता कर्म क्रियापद यांची मांडणी अशाच अनुक्रमाने येईल असे नाही स्वाध्याय खालील तक्ता पूर्ण करा वाक्य आई स्वेटर विंटे बाबा चहा करतात आजी लेखन करते आजोबा चित्र काढतात दादा सूर्य नमस्कार घालतो आव्हान कर्ता कर्म क्रियापद यांची वेगवेगळी मांडणी असलेली दहा वाक्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातून शोधून काढा